हरिओम। मी संजय सिंह सावंत, नायगाव खुचविडा उपासना केंद्र। हरिओम। मी माझ्या बाबतीचा एक अनुभव असा सांगतो की मी रेल्वेमध्ये 1991 साली कामावर खलाशी म्हणून कामाला लागलो। 17 वर्ष झाली कुशल कारागिरीप्रमाणे काम करून मला प्रमोशन होतं। माझ्या बोलाची मुले 12वी पास, आयटीआय होल्डर पुढे जात होती। मी हाय त्या ठिकाणी काम करत होतो। आमच्या इकडे रेल्वेमध्ये 2-3 वर्षांनी एक्झाम होतात प्रमोशनसाठी, पण त्यासाठी 12वी पास, आयटीआय होल्डर हेच परीक्षेला बसू शकतात। 17 वर्ष झाली प्रमोशन होते, मी माझं काम चालू टाकून चक्रपणे काम चालूच होतं। अशी 2008 साली एक्झाम झाली। माझ्याबरोबर जे मित्र पास झाले त्यांच्याबद्दल आनंद झाला, पण त्याच रात्री मी मनात विचार करत राहिलो आणि रात्री बापूंना वही लिहित राहिलो। त्या रामनामाची वही लिहिताना बापूंना बोललो, बापू मी असा त्याच्यामध्ये खलाशीमध्ये रिटायर होणार का? बाबू माझ्याजवळचे बरोबरचे मित्र सगळे पुढे गेले, आता मी एकटाच तिथे काम करणार। हे बोलून मी रात्री झोपून गेलो। 2 दिवसांनी मला अशी बातमी आली की जी एक्झाम झाली होती, रिझल्ट डिक्लेअर झाला होता, ती एक्झाम कॅन्सल झाली। बघा, बापू भक्तांसाठी काय करू शकतो? त्यावेळी माझी एवढी टूक पेटली नाही, पण ज्यावेळी असा निर्णय आला की अशी बातमी आली की आता यापुढे त्या एक्झामला 10वी पास आणि 15 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली असेल ते पण परीक्षेला बसू शकतात। मी बापूरायांना आमंत्रण केलं, बापूराय तुझेच लिहिले आहे, तू त्याच्यात काहीतरी करून आणणार आहेस। मी त्याप्रमाणे फॉर्म भरून एक्झाम नृत्य तयारीला लागलो। 1.5 वर्ष झालेली अभ्यासात थोडं मन लागत नव्हतं, पण बापूंचं नाव घेऊन अभ्यास करत होतो। 15 दिवसांनी एक्झाम होती। एक्झामच्या दिवशी बापूंचं नाव घेत घेत एक्झाम सेंटरला गेलो। एक्झाम सेंटरला पण त्या एक्झामला काहीतरी गोंधळ झालेला होता म्हणून ती एक्झाम कॅन्सल झाली होती। त्याच्यामुळे एवढे सुपरवायझर, एवढी स्ट्रिक्ट एक्झाम होती की विचारायला सोय नाही। पेपर हातात पडल्यावरती बापूंचं नाव करून चालत होतं, पेपर हातामध्ये पडल्यानंतर खरवरून घाम आला, कारण पहिल्या 50 मार्कामधले मला एकही एक प्रश्न येत नव्हता। पेपर हातात धरून बापूंचा धावा घेत होता, एवढ्यात त्या सुपरवायझरमधले एक विरा बापूंचा पेन खिशाला असल्यामुळे माझ्याजवळ आली। मला बोलली, हरिओम घाबरू नका, सावकाश आणि शेवटपर्यंत पेपर लिहा। मी मनात आनंद झालो, कारण आपल्या भाऊ भक्तांना माहिती आहे आपल्या अज्ञान ठिकाणी बापूंना हरिओम बोलून आपला हरिओम बोलल्यानंतर भाऊ भक्त भेटल्यानंतर आपला किती आनंद होतो, त्याचप्रमाणे मला आनंद झाला। मी घाम पुसला, त्यांना हरिओम केलं आणि पेपर मागे वळून बघितला। बघितला तर पहिल्याच 25 मार्काला प्रश्न कोणता होता? फायर फायटर होता, आगीबद्दल सगळं। आणि त्याच वेळी बापूंनी माझ्या जवळून बोरवलीला फायर फायटरचा कोर्स करून घेतलेला होता, त्यामुळे फायर फायटरचं बहुतेक ज्ञान मला होत। तो पहिला प्रश्न होता। दुसरा प्रश्न होता प्राथमिक उपचार, ते आपला ADM कोर्सला सगळं झालेलं ते आता सगळं होतं। त्या 50 मार्कातलं भरपूर मला काही येत होतं। मी बापूंचं नाव घेऊन तो 50 मार्काचा पेपर सोडून काढला। आता राहिलेला हा 50 मार्काचा पेपर। त्या पेपरमध्ये कसं होतं की फिलिंग द ब्लँक ट्रू ऑर फॉल्स असे होते, फक्त त्याचे हे दिलेले होते, फक्त ABCD असं काहीतरी हे तर लिहायचं होतं। तर बोल बापूंचं नाव करून चालू होतं, बोलले शेवटी शेवटी नाही करून बापूंचं नाव करून आपण काहीतरी लिहून टाकू। शेवटची 5 मिनिटं राहिली आणि सगळी मुलं पेपर देऊन जात होती। मी पण विचार केला काहीतरी लिहून निघून जाई, पण त्यावेळी मला ते विराचे शब्द आठवले की शेवटपर्यंत पेपर लिहा। आता दुरून प्रश्न वाचत राहिलो की काहीतरी क्लिक लागेल, आणि त्या एक्झामला मी 80-85 मार्क देऊन मेरिट लिस्टमध्ये येऊन पास झालो। अशा व्यक्तीने मला बापूने ते पहिला प्रमोशन दिला। बापूराय हे तूच करू शकतोस, मला त्याच्याबद्दल ते होप्सच नव्हते। आणि या 17 वर्षाच्या प्रमोशन नंतर मला बापूने त्यावर ठेवलं नाही, 3-4 प्रमोशन देऊन मला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञान। बापूराया
आम्हाला असत तुझ्या चरणाशी राहून दे, चरणाशी ठेव ही तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना. हरिओम श्रीराम संपत्ती.